महाराष्ट्रातील 10 हिवाळी पर्यटन स्थळे। मित्रांनो, महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे। मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत असलेल्या विविधतेमुळे भारतातील लाखो पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होत असतात। पावसाळा संपला की हिवाळ्यातील गुलाबी थंडीची चाहूल घेण्यासाठी अनेक जण सहलीसाठी घराबाहेर निघत असतात। हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात महाराष्ट्रातील हिल स्टेशन पर्यटकांना मोहिनी घालत असतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील 10 हिवाळी पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, तोरणमाळ। तोरणमाळ हे ठिकाण महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे। हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेच्या तिसऱ्या आणि चौथ्या रांगेत अकरणी या तालुक्यामध्ये आहे। या ठिकाणी निसर्गसंपन्न थंड हवेची ठिकाणे, ऐतिहासिक मंदिरे, जंगले हे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात। तोरणमाळ या पर्यटन स्थळाला जास्त प्रसिद्धी न मिळाल्याने आजही हे ठिकाण काही प्रमाणात दुर्लक्षित राहिलेले आहे। हिरवीगार झाडी, आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच उंच डोंगर रांगा, धुके, सगळीकडे पसरलेला हिरवा गलीचा, असे डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्ग सौंदर्य हिवाळ्यात या ठिकाणी पाहायला मिळते। नंबर 9, इगतपुरी। इगतपुरी हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख हिवाळी पर्यटन स्थळांपैकी एक आहे। इगतपुरी हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे। या तालुक्याला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। इगतपुरीची संपूर्ण जगभरात भारताचे कोठार म्हणून ओळख आहे। समुद्र सपाटीपासून इगतपुरी या हिल स्टेशनची उंची साधारणतः 1900 फूट इतकी आहे। इगतपुरी या ठिकाणी भातसा रिव्हर व्हॅली, उंच दऱ्या, 5 धबधबे, कासार घाटातील धुके, ब्रिटिशकालीन पूल अशा अनेक ठिकाणांचा हिवाळ्यात मनमुराद आनंद घेता येईल। नंबर 8, गणपतीपुळे। गणपतीपुळे हे एक छोटेसे गाव आहे जे श्री गणेशाच्या प्रसिद्ध मंदिरासाठी ओळखले जाते। हे ठिकाण महाराष्ट्राच्या कोकण भागातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पश्चिम किनाऱ्यावर आहे। रत्नागिरी शहरापासून हे ठिकाण साधारणतः 35 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। हिवाळ्यामध्ये गणपतीपुळे या ठिकाणचे वातावरण हे आल्हाददायक असते। समुद्र किनाऱ्यावर असणारे गणपतीचे देऊळ हे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे। गणपती मंदिराव्यतिरिक्त या ठिकाणी सुंदर समुद्र, चंदेरी वाळूचे लांब लांब किनारे, नारळी पोपळीची वने ही पर्यटकांचे मन मोहून घेत असतात। नंबर 7, अलिबाग। अलिबाग हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे। अलिबाग हे समुद्र किनारपट्टीवरील एक शहर आहे ज्याला मिनी गोवा असे देखील म्हटले जाते। हे ठिकाण महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे। स्वच्छ समुद्र किनारे व निसर्गरम्य देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेले हे शहर मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांच्या सुट्टीचे आवडते ठिकाण आहे। हिवाळ्यामध्ये या ठिकाणचे हवामान हे थंड आणि कोरडे असते, त्यामुळे महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात। अलिबाग बीचवर पॅरासेलिंग, बनाना बोट राईड्स, जेट स्कीइंग, सफरिंग आणि घोडेस्वारीचा मनमुराद आनंद घेता येईल। नंबर 6, लोणावळा खंडाळा। लोणावळा खंडाळा ही महाराष्ट्रातील प्रमुख हिवाळी पर्यटन स्थळे आहेत। ही ठिकाणे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। लोणावळा हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 630 मीटर उंचीवर सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले आहे। हिवाळ्यामध्ये लोणावळा खंडाळा जवळपासचा परिसर हा आल्हाददायक असतो। लोणावळा या ठिकाणी नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळे, तलाव आणि विविध वनस्पती पाहण्याचा मनमुराद आनंद घेता येईल। लोणावळा आणि खंडाळा या दोन पर्यटन स्थळांमध्ये अवघ्या 5 किलोमीटरचे अंतर आहे। महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांमध्ये महाबळेश्वर नंतर लोणावळा खंडाळा या पर्यटन स्थळांचा समावेश होतो। हिवाळ्यामध्ये गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात। नंबर 5, गगनबावडा। गगनबावडा हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख हिवाळी आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे। हे ठिकाण महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे। गगनबावडा हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे। गगनबावड्यात असणारे निसर्ग सौंदर्य हे केवळ पर्यटकांनाच नव्हे तर मराठी आणि हिंदी चित्रपट उद्योगातील निर्माते आणि दिग्दर्शकांनाही आकर्षित करत असते। दरवर्षी बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण या ठिकाणी केले जाते। हिवाळ्यातील थंड हवामान आणि दाट धुक्याची चादर पसरलेले वातावरण अनुभवण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात। नंबर 4, चिखलदरा। चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे। चिखलदरा हे महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील एक सुंदर हिल स्टेशन आहे। समुद्र सपाटीपासून चिखलदरा हे ठिकाण साधारणतः 3664 फूट इतक्या उंचीवर आहे। विदर्भाचे नंदनवन म्हणूनही ओळखले जाणारे हे ठिकाण अख्ख्या महाराष्ट्रात परिचित आहे। या ठिकाणची सिल्वर ओकची झाडे खूपच प्रसिद्ध आहेत। सिल्वर ओकची झाडे ही मोर पिसाऱ्यासारखी असतात। चिखलदरा या ठिकाणी भीमकुंड, पंचबोल, देवी पॉइंट, मोजरी पॉइंट, गाविलगड किल्ला ही या ठिकाणची प्रमुख आकर्षणे आहेत। नंबर 3, भंडारदरा।
भंडारदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख हिवाळी पर्यटन स्थळांपैकी एक आहे। हे ठिकाण महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोली या तालुक्यामध्ये आहे। भंडारदरा हे पर्यटन स्थळ प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे। निसर्ग सौंदर्याने भरलेले हे ठिकाण पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात। या ठिकाणी असणारे भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे। भंडारदरा या ठिकाणी अनेक नयनरम्य पर्यटन स्थळे आहेत। भंडारदरात असणारे धबधबे, डोंगर कडे, जलाशय, हिरवी झाडी, शुद्ध आणि थंड हवा ही येथे येणाऱ्या पर्यटकांना हवी हवीशी वाटत असते। नंबर 2, महाबळेश्वर। महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे। समुद्र सपाटीपासून महाबळेश्वर हे ठिकाण 1372 मीटर इतक्या उंचीवर आहे। पावसाळ्यात या ठिकाणी जास्त पाऊस असल्याने हा परिसर खूप जलमय होत असतो। पश्चिम घाटाच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे ठिकाण सहलीसाठी खूपच प्रसिद्ध आहे। दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत कित्येक शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी सहलीची मौज मजा घेण्यासाठी येत असतात। महाबळेश्वर या ठिकाणी विल्सन पॉइंट, ऑर्थर सीट पॉइंट, लॉडविक पॉइंट, एलिफंट पॉइंट असे प्रसिद्ध डोंगरकडे आहेत। नंबर 1, माथेरान। माथेरान हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील प्रमुख हिवाळी पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। हे ठिकाण महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे। माथेरान हे पर्यटन स्थळ मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांना सहलीसाठी एक उत्तम ठिकाण आहे। माथेरान हे साधारणतः 2600 फूट उंचीच्या पठारावर वसलेले आहे। माथेरानचा माथा हा घनदाट झाडांनी आणि लाल पायवाटांनी भरलेला असल्याने तो अनेक पर्यटकांना आकर्षित करत असतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शालेय सहली येत असतात। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील 10 हिवाळी पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्हाला हिवाळ्यामध्ये कोणत्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।